नमस्कार, आपले लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय अभिनव संकल्पना घेऊन शासकीय रुग्णालयालाच जोडून एक प्रकारे त्याचंच एक्सटेन्शन या ठिकाणी डीसीएचसी आणि सीसीसी असं कॉम्बिनेशन एक हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न राहुल दादा जी यांच्या नेतृत्वात झालाय. मी त्याबद्दल दौंडच्या समस्त नागरिकांचं आणि विशेषतः राहुल दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या व्यवस्थेचं विधिवत लोकार्पण झालं असं देखील घोषित करतो. आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये कोविड हा अत्यंत मोठ्या प्रमाणात थैमान घालतोय आणि जसं राहुल दादांनी सांगितलं की शहरांमध्ये असलेला कोविड आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गेलाय. यावेळच्या कोविडमध्ये इन्फेक्शन रेशिओ ग्रामीण भागातला अधिक आहे, मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात होत आहेत. याचं कारण जसं राहुल दादांनी सांगितलं की कोविडचे नियम पाहिजे त्या प्रमाणात पाळले गेले नाहीयेत. अनेक वेळा दुर्दैवाने ग्रामीण भागामधला आपला जो पेशंट आहे, कधी व्यवस्था नसल्यामुळे, कधी पैसे नसल्यामुळे किंवा कधी काही आपल्याला काय होत आहे या मानसिकतेतनं लवकर उपचार घेत नाही आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात फेटॅलिटी ही वाढताना देखील आपल्याला दिसते. केसेस डिटेरिरेट होतात, मग व्हेंटिलेटरची आवश्यकता पडते. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये अधिक व्यवस्था उपलब्ध करून घेण्याची आवश्यकता आहे. आपण जर आता बघितलं तर शहरामधला जो कोविड आहे महाराष्ट्रापुरतं आपण विचार केला तर सगळी जी प्रमुख शहरं आहेत त्या प्रमुख शहरांमधला कोविड आता प्लेटू झाला आहे. सगळीकडे इन्फेक्शन रेशिओ 10% आत येतोय पण त्याचवेळी त्या शहरालगतच्या ग्रामीण भागात मात्र तो मोठ्या प्रमाणात अजूनही आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसतोय. जे काही IIT कानपूरचे प्रोफेसर आहेत मनिंदर अग्रवाल यांनी जे एक मॉडेल तयार केलंय त्या मॉडेलप्रमाणे जर आपण याचं अनालिसिस केलं तर असं लक्षात येतं की साधारणपणे पुढच्या 10-12 दिवसात शहरं जी आहेत मोठी ही कंट्रोलमध्ये येतील. परंतु आपण जर व्यवस्था नीट उभ्या केल्या आणि थोडा उपचार आपण वाढवला, आपण अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर 10 जूनपर्यंत ग्रामीण भागातही आपण कोविडवर बऱ्यापैकी कंट्रोल करू शकू. माझं तर मत असं आहे की पुढच्या 15 दिवसातच आपण ग्रामीण भागातला ट्रेंड हा प्लॅटूकडे येईल आणि त्यानंतर आपण त्यातनं खाली येऊ शकू. त्या दृष्टीनं या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत DCHC असतील, CCC असतील, या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि अनेक वेळा आपण स्कॅटर्ड व्यवस्था उभ्या करतो. आज आपला सगळ्यात मोठा आपली अडचण जर काही असेल तर एक लिमिटेड हेल्थ स्टाफ आपल्याकडे आहे. डॉक्टर्स असतील, नर्सिंग स्टाफ असेल, हा एक लिमिटेड आहे. आणि गेले 1.5 वर्ष काम करून निश्चितपणे त्यांना थकवा देखील आलाय, फटीग आहे. अशा परिस्थितीमध्ये आता स्कॅटर्ड व्यवस्था करून चालणार नाही, एकमेकाला पूरक अशा व्यवस्था कराव्या लागतील. आणि म्हणून ही जी व्यवस्था या ठिकाणी केली की हे 200 बेड वाढवल्यानंतर ते शासकीय रुग्णालयाशी जोडल्यामुळे 100 बेड हे डेडिकेटेड ऑक्सिजन बेड्स मिळाले, 200 बेड्स हे आयसोलेशन आणि इतर सगळ्या प्रक्रियांकरता मिळाले. म्हणजे पेशंट हा आयसोलेट देखील होऊ शकेल, आवश्यकता पडेल तेव्हा स्टॅबिलाइज देखील करता येईल आणि त्याला डिटेरिरेट होण्यापासून आपल्याला वाचवता येईल. आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं असं आहे की आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये गरीब माणसांनी काय करायचं
मध्यमवर्गीयांनी काय करायचा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला वेगवेगळ्या प्रकारे कोविडमध्ये उपचाराचे पैसे लागत आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे की दादा तुम्ही डायग्नोस्टिक्सपासनं तर सर्व प्रकारचे उपचार आणि त्याची देखभाल जेवण या सगळ्या गोष्टी या तुमच्यासारख्या काही दानशूर लोकांनी एकत्रित येऊन आणि अतिशय चांगल्या प्रकारे सरकारच्या सोबत हातमिळवणी करून ही सगळी व्यवस्था उभी केली आहे. मला असं वाटतं की आत्ता ही काळाची गरज आहे. आपण सगळे मिळून जे काही आपले आपली व्यवस्था शासकीय व्यवस्था जे काही प्रयत्न करते आहेत त्या प्रयत्नांचे हात बळकट कसे करता येतील हाच प्रयत्न आपल्याला करावा लागेल. कारण आपल्याला कल्पना आहे की दुर्दैवाने कोरोनाच्या दोन्ही लाटेंमध्ये सर्वात जास्त रुग्ण आपल्या महाराष्ट्रात आहेत, सर्वात जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आपल्या महाराष्ट्रातले झाले आहेत आणि सर्वात जास्त ज्या काही मृत्यू झाले हे देखील महाराष्ट्रात झाले. याच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर एकत्रितपणे आणि हिमतीने लढावं लागेल. आणि मला असं वाटतं की त्यातलाच हा एक अभिनव उपक्रम आहे की ज्यात खासगी ट्रस्टची जागा आपण घेतली, रुग्णालयाशी त्याला जोडलं, स्थानिक विकास निधीतनं व्यवस्था उभ्या केल्या आणि त्यातनं हे सेंटर उभं केलं आहे. ही जी काही एकमेकाला जोडून एकमेकाला सोबत घेऊन काम करण्याची ही जी काही व्यवस्था आहे यातनंच आपण खऱ्या अर्थानं कोविडवर मात करू शकू. मी गेले अनेक वर्ष राहुल दादांना पाहतोय, माझे चांगले मित्रही आहेत आणि त्यांचं काम देखील बघतो. एक अतिशय हुशार आणि ज्याला काम समजतं, एखादा विषय हातात घेतल्यावर तो कशा प्रकारे आपण केला पाहिजे याची त्यांना जाण आहे आणि म्हणूनच अतिशय योग्य वेळी इंटरव्हेन्शन करून ते सगळं इंटरव्हेन्शन सगळ्या प्रयत्नांना एकत्रित करून आणि हे सेंटर या ठिकाणी त्यांनी उभं केलं. मला असं वाटतं की खरं तर अशा प्रकारच्या सेंटरला काय शुभेच्छा द्याव्यात हा देखील एक प्रश्न असतो. कारण आपली तर अपेक्षा अशी आहे की हे सेंटर्स जेवढ्या लवकर आपल्याला बंद करावे लागतील तेवढा आपल्याला मनातून आनंद होईल. परंतु आज ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ईश्वराने आरोग्य द्यावं, त्याला बरं करावं आणि जरी दुसरी वेव संपली तरी तिसऱ्या वेवची तयारी आपल्याला ठेवावी लागणार. कारण आपल्याला कल्पना आहे की जोपर्यंत वॅक्सिनेशन हे 75% लोकांना सिंगल शॉट मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या कोविडच्या लहरी येणार आहेत. आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात आता मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती सुरू झाली आहे. 25 मे नंतर लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यामध्ये ती वाढणार आहे आणि जवळजवळ जून जुलै ऑगस्ट पर्यंत आपण दर महिन्याला आपल्याच देशामध्ये 19 कोटी लसी यांचं मॅन्युफॅक्चरिंग करू आणि विशेषतः कोविशिल्ड सिरम इन्स्टिट्यूटची जी आहे याला जे काही एस्ट्राजेनकाच्या लायसन्सखाली ती तयार होते आणि त्यामुळे त्याच्यावर जे एक्सपोर्ट ऑब्लिगेशन ते माननीय पंतप्रधानांनी वेव करून घेतलंय, त्यामुळे तिथलं सगळं प्रोडक्शन हे आपल्याला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून दादा त्याची आपण काळजी करू नका. हे खरं आहे की आत्ता लसींची कमतरता थोडी आहे पण 25 मे नंतर मात्र ही कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होईल आणि त्यातनं जे काही केंद्र सरकारने वेगवेगळे एफर्ट्स घेतले आहेत त्यामुळे सगळ्या राज्यांना आणि महाराष्ट्राला देखील सर्वाधिक लसी उपलब्ध होतील. आजही आपल्याकरता ही आनंदाचीच गोष्ट आहे की देशामध्ये केंद्र सरकारने सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आणि देशातलं सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रानं केलं आहे. पण आपल्याला याही पेक्षा अधिक ते करावं लागेल आणि त्याही दृष्टीने येत्या काळामध्ये निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय मदत करता येईल त्यात मी स्वतः देखील लक्ष घालेन. मी आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आज जसं सांगण्यात आलं की आज वर्ल्ड नर्सिंग डे आहे, मला असं वाटतं की वर्ल्ड नर्सिंग डे म्हणजे सेवा शुश्रूषा करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आज खरं तर आमचा संपूर्ण नर्सिंग स्टाफ हा ज्या प्रकारे आमच्या पेशंट्सची सेवा करतोय मला असं वाटतं की त्यांना सगळ्यांना मनातनं शुभेच्छा देऊया
त्यांना एक सलाम आपण या ठिकाणी करूया आणि त्यांना हीच विनंती करूया की आता अंतिम टप्प्यातली लढाई आहे, त्यामुळे कितीही थकवा आला तरी तो बाजूला सारून माणसाचं जीवित वाचवण्याचं काम जे तुम्ही करताय ते अशाच प्रकारे आपण करत राहावं ही त्यांना विनंती करूया। राहुल दादा, पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। तुमच्या सोबत जे डॉक्टर्स आहेत, नर्सिंग स्टाफ आहेत, अधिकारी आहेत, आपले पदाधिकारी आहेत, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि संपवता संपवता पुन्हा एकदा या सेंटरचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं असं घोषित करतो।